महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूज लाईब करा आणि क्लिक करा मुरबाड पंचायत समितीच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे निकृष्ट कामे करण्याचा सपाटा सुरू केला आहे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगण मताने अशी कामे होत असल्यामुळे शासनाचे लाखो रुपये वाया जात आहेत या बांधकाम विभागाने चक्क मातीवरच डांबरीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे मुरबाड पासून सात ते आठ किलोमीटरवर असणाऱ्या टाकीची वाडी ते तळ्याची वाडी या रस्त्यासाठी पंचावन्न लाख रुपये मंजूर करण्यात आले असून मात्र अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने शासनाचे हे पैसे अक्षरशः पाण्यात गेले आहेत मागील वर्षी हा रस्ता तयार करण्याचे काम बांधकाम विभागाने हाती घेतले होते त्यामुळे या रस्त्यावरच्या जुन्याच खडीवर मातीचा मुलामा लावण्यात आला तर पावसाळ्याआधी या रस्त्यावरील मोरव्या या बांधण्यात आल्या होत्या गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी या रस्त्यावर डांबरीकरण केले मात्र हे डांबरीकरण चक्क मातीवरच करण्यात आल्याचे उघड झाले या रस्त्यावर मांडण्यात आलेल्या सिमेंटच्या मोरव्या देखील ह्या सात ते आठ महिन्याच्या कालावधीतच कोसळल्या आहेत अत्यंत कमी सिमेंट आणि माती मिश्रित वाळू वापरल्यामुळे या मोरव्याही अत्यंत तकलादू अशा बांधल्या गेल्या आहेत शिवाय रस्त्याच्या साईड भराव ही नीटपणे दाबला गेला नाही त्यामुळे या रस्त्याचा भराव वाहून जाऊ शकतो याबाबत उप अभियंता श्री कोर्टे यांच्याशी संपर्क साधला असून या कामाची चौकशी करण्यात येईल माझ्या काळात केवळ कार्पेट टाकण्याचे काम झाले आहे मात्र संपूर्ण चौकशी करून ठेकेदारला बिल हे अदा केलं जाईल असे त्यांनी सांगितले त्यामुळे येत्या काळात कोर्टे काय कारवाई करतात याकडे लक्ष लागलं आहे हा रस्त्याची काय गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही एवढंच त्याला डांबर मारला नाही त्याही या बघा या खाली काय नुसती माती दिसते आम्हाला एक पर, एक वर्ष एक वर्ष पण राहणार नाही रोडीवर डांबर डांबरात लयच कमी यायच्यात त्याला आम्ही बोलत होतो डांबर जास्ती माराय काय बोलतो थोडा झाला हो का असं बोलत होते ते आम्हाला रस्त्यावरील मोरे वगैरे कशा बांधल्या पहिल्याच पाऊस काळात रिपेअरिंग केली परत रिपेअरिंग नाही केलं जशी चालत राजीव चंदने स्वानंद मीडिया मुरबाड महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा